फर्स्ट टाइम अक्षय आणि समृद्धी कुठे भेटलेला? डेट लक्षात आहे? डेट फरवरी फेब्रुवारी 10-11 एवढी डेट नाही माहिती मला 10-11 फेब्रुवारी आणि कॅफे मध्ये अंधेरीला निमित्त एका ऑडिशन ऑडिशन भेटला इयर 2016 मग 6 वर्ष आपल्याला जास्त वर्ष आले. अक्षयच्या स्कूलचं नेमकं काय, शाळेचं नाव काय? हो बापरे नाही माहिती मला. मला कॉलेज कॉलेज जे जे ना रहेजा स्कूल. समृद्धीच्या शाळेचं नाव? शाळेचं माहिती खरं तर मला माझी बहीण शिकवायची तिकडे बेडेकर. माझी बहीण शिकवायची तिकडे बेडेकर कॉलेज आहे. नाही नाही काय ग सरस्वती माझी बहीण शिकवायची. ओके. अक्षयचं पहिलं प्रेम काम आणि ऍक्टिव्हिटी याच्या व्यतिरिक्त मुली मुलींमध्ये म्हणजे पहिलं प्रेम सेलिब्रिटी क्रश? नाही नाही प्रेम खऱ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम पण अक्षयचं. गर्लफ्रेंड कोण होती? नाही मला आत्ताची माहिती, आधीची नाही मला माहिती. अक्षय ऑफकोर्स असणार आहे पण नाव नाही घ्यायचं आपलं. ओके म्हणजे पण तुला माहिती नाहीये का आत्ताच? आणि पहिलं नाही मला माहिती आत्ताच. समृद्धीचं पहिलं माहिती आहे हो की नाही मग तेवढं सांग. माहिती आहे समृद्धीचं पहिलं प्रेम? पहिलं प्रेम हो माहिती आहे मला. घेऊ शकतो? नाही 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 नाहीच घेणार आहे. तुम्ही काय ही प्रायव्हसी आपण जपली. समृद्धीचा आवडता सिनेमा मराठी? मराठी किंवा हिंदी कोणताही तुला जो लक्षात? बापरे मला सांगणं कठीण आहे. माझंच मला सांगणं पण त्याचं पण सांगणं कठीण आहे. नाही नाही एवढंच नाही सांगू. अक्षयचं नाही सांगू शकतो. मला मुरंबा आणि दोन कटिंग. मम्मी पण सांगू शकतो दोन कटिंग मला पण आहे. अक्षयचा आवडता रंग? रंग एकतर व्हाईट आवडतो पेस्टल कलर आणि ब्लॅक. करेक्ट. निळा. अक्षयची आवडती हॉबी? पेंटिंग आणि अभिनय. बाईक सुद्धा आहे तुला? त्याचं बाईकचं सुद्धा आवडतं? नाही फोर व्हीलर चालवायला बाईकला घाबरतो मी. अक्षय समृद्धीची आवडती हॉबी? झोप काढणे. अरे चांगलं सांग रे. अच्छा चांगलं नाही आहे झोप न काढणे. समृद्धीने आतापर्यंत केलेलं जे काम तिला सर्वात जास्त? सॉरी डान्स तिची हॉबी आणि ती ते क मालक. धन्यवाद. ओके. समृद्धीला आतापर्यंत सगळ्यात जास्त तिचं आवडलेलं काम करतो? तिचं आवडलेलं दोन कटिंग मधली अनिता. ॲक्च्युली त्याने सगळीच कामं चांगली केली आहेत आत्तापर्यंत. भाकरवाडीमधलं पण निमामधलं पण आणि दोन कटिंगमधला कुणाल सुद्धा. पण त्याला पर्सनली कोणतं जास्त आवडतं? कुणाल, कारण तो रिलेट करू शकतो. तो पण आर्टिस्ट आहे स्वतः. सो कुणाल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.